तर नाशिकमध्ये बुरखादारी महिला गँगची दहशत पसरली आहे. सराफा व्यावसायिक, मोबाईल दुकानदार, इलेक्ट्रॉनिक उपकरण विक्रेते अशा सगळ्यांनीच या गँगचा धसका घेतलाय. कधी कुणाला लाखो रुपयांचा गंडा घालतील याचा काहीच नेम नाही. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या बुरखादारी महिला अट्टल चोर आहेत. दुकानात प्रवेश करून सेल्समनला बोलण्यात गुंतवतात आणि लाखो रुपयांचा माल हातोहात लंपास करतात. 3 दिवसांपूर्वी या बुरखादारी गँगनं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील एका सराफा दुकानात घुसून लाखो रुपयांचे कमी वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. दागिन्यांनी भरलेले 2 बॉक्स या महिलांनी लांबवले. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. या घटनेला 2 दिवस उलटत नाही तोच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल शॉप मधून हात चलाकीने 42,000 रुपयांचे 2 मोबाईल लंपास केलेत. सततच्या चोरीच्या घटनेनं व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ते असे साईडला येऊन बसले. इकडे कस्टमर्स चालू होते. मी इकडे एक कस्टमर गणपती घ्यायला आलेले होते. त्यांचं मी स्वॅप करायला गेले तर लक्ष नसताना त्यांनी इकडे कोपऱ्यात आधी लहान मुलाला आतमध्ये सोडलं आणि नंतर ते पण आत येऊन बसले. आत आल्यानंतर मी ज्यावेळेस त्या साईडला स्वॅप करायला गेले त्यावेळेस त्यांनी इकडनं 2 बॉक्सेस काढले. एक पिशवीत टाकला आणि एक असा पायाने इकडे सरकवला. ते आमच्या शॉपमध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलं की एक आमचे ते मिस्टर आहे ते कॉस्ट्युम घेऊन येत आहे आणि त्या कारणास्तव ते बसून गेले की ते आल्यानंतर आम्ही ज्वेलरी बघूया. पण ते जोपर्यंत ते आले नाही आणि बॉक्स त्यांनी घेतल्यानंतर ते निघून गेले की आम्ही 5-10 मिनिटात येतो. एकांतात नाही तर गर्दीच्या ठिकाणी असणारी मोठमोठी दुकानं या बुरखादारी महिला हेरतात. लहान मुलांना बरोबर ठेवून मुलांशी खेळता खेळता गोंधळ घालतात. समोरच्याचं लक्ष विचलित करतात आणि त्यानंतर दणका देतात. आतापर्यंत 4 ते 5 दुकानदार या बुरखादारी महिला गँगचे शिकार झालेत. अशा प्रकारच्या काही महिला या दुकानात येऊन लक्ष विचलित करून आपल्या दुकानातील काही सामान चोरून नेत असल्याचे आता दिसून आलेलं. अशा जर काही महिला आपल्या दुकानात किंवा इतर ठिकाणी आल्या तर त्यांची खातरजमा करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे असं आम्ही पोलिसांतर्फे आवाहन करतो. मागच्याच महिन्यात भिकारी बनून लहान मुलांना कडेवर घेऊन दुकानदारांना लुटणारी टोळी सक्रिय झाली होती. त्यांचा बुरखा फाटण्याच्या आधीच बुरखादारी गँग आता सक्रिय झालीय. पोलीस दलाच्या नाकावर टिचून शहरात एका पाठोपाठ एक चोरीचं सत्र सुरू असूनही पोलीस केवळ सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात दंग आहेत. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.